आता आम्हाला नातू हवाय आणि त्यासाठी वाटेल तो निर्णय घ्यायला सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार नाही। दोष जर प्रियदर्शनीचा असेल तर निर्णय तुम्ही घ्या। प्रियदर्शनीला काय समजावायचं ते आम्ही समजावू। बस साईमा, दोष प्रियदर्शनी मध्ये नाहीये। प्रियदर्शनी दोषी नाहीये, परिस्थिती दोषी आहे। आम्हाला तुमची तडफड समजते, पण वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्ती कुणाला काहीही मिळत नाही। येतो आम्ही। कसला विचार करतेस? कोणावर विश्वास ठेवायचा याचा विचार करते। काय झालं? आज पेपर मधली बातमी वाचून शाळेचा स्टाफ घरी आला होता। ज्यांच्यावर विश्वास ठेवून दादू राजेशिरक्यांच्या अगेन्स्ट लढतायत तीच लोक दादूंना उलट सुलट प्रश्न विचारत होती, दादूंवर अविश्वास दाखवत होती। देवयानी, मलाही वाटतं की बाबांनी आपलं म्हणणं ऐकून पैसे घ्यायला हवे होते। त्याने काय फरक पडणार होता? बातमी ही येणारच होती ना काका। आज पैसे न घेतल्याची बातमी आली आहे, त्याऐवजी डीवींनी गुपचूप पैसे घेतले अशी बातमी आली असती। राजेशिरक्यांनी हा सापळा रचलाय ह्याची दादूंना आधीच कल्पना होती, पण त्या सापळ्यात श्रावणी अडकेल असं वाटलं नव्हतं। आज एकाच पेपर मध्ये दादूंच्या विरोधातली बातमी आणि श्रावणीचा मॉडेलिंगचा फोटो हा बरोबर त्यांनी मॅनेज केलाय। बाबा आता कुठे गेले? त्यांचा स्वभाव तुला माहिती आहे ना काका, श्रावणीला ते काही विचारणार नाहीत आणि तिला विरोधही करणार नाहीत, स्वतःच बाहेर निघून गेले। तू हवं तर बोलून बघ ना श्रावणीशी। त्याने काय फरक पडणार आहे काका, मी आधी एकदा बोलली आहे तिच्याशी। नाही पण आता या परिस्थितीतून आपल्यालाच मार्ग काढायला हवा ना। तू चल, मी बोलतो तिच्याशी। जाऊ अगं लवकर, चल उशीर होतोय। यस मॉम। अगं चल ना पटकन, उशीर होतोय। मॉम सेटवर उशिराच जायचं असतं ते कळलं मला, पण या घरातल्यांची पनवती नको म्हणून बाहेर पड असं सांगते तुला। चल कुठे निघाला? अहो बरं झालं तुम्ही आलात, आजच्या पेपर मध्ये श्रावणीचा फोटो आलाय। एवढा मोठा फोटो देशमुखांच्या घरात यापूर्वी कधीच कोणाचा आला नव्हता। बघा ना, मी तुम्हाला म्हटलं नव्हतं आपली श्रावणी आपलं नाव काढणार म्हणून, त्याचीच ही सुरुवात आहे। श्राव बाबांच्या पाया पड। बाबा श्रावणी एक मिनिट। श्रावणी तुझ्या अशा वागण्यामुळे आपल्या दादूंना घरच्यांना किती त्रास होईल याचा थोडा तरी विचार कर। अभिलाषा तू तरी समजावीला। वाटलंच मला, म्हणून मी तुला श्रावणी सांगत होते की लवकर घराबाहेर पडूया। या घरात माझ्याशिवाय तुझं चांगलं झालेलं कुणालाच बघवणार नाही, अगदी तुझ्या बाबांना सुद्धा। अभिलाषा अगं ती लहान आहे, पण निदान तू तरी माझं म्हणणं समजून घे। हे बघा झालं तेवढं पुरे झालं, उगाच घराबाहेर पडताना तुमची कटकट नको। काकू काका काय म्हणतोय ते ऐकून तर घे ना। तरी म्हंटल, काका बोलल्याबरोबर पुतळी कशी गप्प राहील?
ही नुसती मास्तरीण झाली तर इथे इथे अगदी इंग्लिश गाण्यावर फुगड्या घालत होतात. 500 रुपये काढून दिलेत 500 रुपये. आणि आज माझ्या मुलीला एवढी मोठी संधी मिळाली आहे तर तिचं कौतुक करायचं सोडून ती घराबाहेरच कशी पडणार नाही यासाठी सगळ्यांची जास्तीत जास्त धडपड. श्रावणी चल, आपल्याला उशीर होतोय, लोकेशन आधीच लांब आहे. बस घरातल्यांच्या कटकटी नको मागे. चल श्रावण, पहिला दिवस आहे. हो ना, उठायला सुद्धा उशीर होणार आहे. मग ऑटो घ्यायला लागेल आपल्याला. नेहमी कटकट असते. देऊ माझ्याच वाट्याला काय हवंय सगळं. आपल्या घराला तुळशी वृंदावन समजतो ना आपण, मग त्यामध्ये ही भांग. हॅलो, पाठलाग करणारे माणसं मागून येतात, पुढून नाही. कळलं ना? कुठे चालली आहेस? तुला काय करायचं? हाच फॉर्म आणायला चालली होतीस ना? तुझ्याकडे कसा आला हा फॉर्म? लाईन म्हणजे 5 तास लाईन मध्ये उभा होतो मी या फॉर्म साठी. कळलं ना? मी सांगितलं नव्हतं लाईन मध्ये उभं राहायला. आता एवढं करू शकतो मी तुझ्यासाठी. तुझ्या उपकाराची गरज नाहीये मला. झिंगू मलाही गरज नाहीये कोणावर असे उगाच उपकार करायचे. कळलं ना? त्या फॉर्मचे 100 रुपये काढ पटकन. चल फॉर्म दिलास ना त्याबद्दल 100 रुपये लक्षात ठेवत दिलेत ते. वा, ज्याचं करावं भलं तो म्हणतोय माझंच खरं. जाऊ दे, बस मागे, सोडतो तुला. 100 रुपये मिळालेत ना? चल कल्टेश. आपण हिच्यावर लाईन मारतोय का ही आपल्यावर लाईन मारते तीच कळत नाही. तू देख म्हणजे आज चल की हाती पकडायला येत आहो. ये ना, उतर उतर, हात पकड. आत्ता तू हात पकडशील पण नंतर नाही आयुष्यभर दुसऱ्याचा हात पकडून चालायला लावला ना तर नावाची साक्षी नाही. लडकी मैं ये देख, लगता है इसका मजनू आ गया. मजनू आ गया देख, लेना मजनू की जोड़ी. मेरे दोस्त को मारता है. अबे काय गरज होती तुला मध्ये पडायची? माझी मी समर्थ आहे. रक्त
हॅलो हिरो, ते टपोरे तुझे मित्र नाही आहेत ना? पिक्चर मधल्या सिच्युएशन सारखी एंट्री घेतलीस म्हणून विचारलं. तुला काय वाटतं? ते माझे मित्र आहेत. तू सुद्धा त्यांच्याच पैकी एक वाटतोस. चल 100 रुपये काढ. कसले? या सिच्युएशन मध्ये तू बाईक चालवू शकत नाहीस आणि मी तुला ओळखते, त्यामुळे मी तुला असंच टाकून सुद्धा जाऊ शकत नाही. आता हे सगळे सिच्युएशन हँडल करण्याचे आणि तुला सांभाळण्याचे रिक्षाचे टोटल 150 रुपये, 50 रुपये डिस्काउंट. रिक्षा बोलवू का? बाबा तुम्ही ती शाळा सोडून द्या. त्या शाळेपेक्षा अनेक चांगले पर्याय तुमच्या समोर उपलब्ध आहेत. माणसाच्या नोकरीला पर्याय असतात, जगण्याला नाही. लोक तुमच्याविषयी बाहेर काय बोलतात हे माहित असून? काय काय बोलतायत लोक माझ्याविषयी बाहेर? टीव्ही देशमुखांना मानसिक वार्धक्य आलंय असंच ना? बाबा हे सगळं खोटं याची मलाही कल्पना आहे, पण हे लोकांना कोण सांगणार आहे? अर्थात तू, तू सांगणार. माझा मुलगा आहे, मी नक्की काय करतोय तुला नक्की माहिती आहे. माझी बाजू न्यायाची आहे तुला माहिती आहे. लोक बोलत होते तेव्हा तू काय करत होतास? मुखस्तंभासारखा गप्प बसला होतास. बापाची बाजू न्यायाची असताना तू जगाला उरडून का नाही सांगितलंस की माझ्या वडिलांची बाजू सत्याची आहे म्हणून? मी कितीही उरडून सांगितलं असलं तरी माझं कोण ऐकणार? मकरंद, असं तर नाही ना की इतरांसारखा तुझाही माझ्यावरचा विश्वास उडालाय म्हणून इतरांचं नाव पुढं करून तू मला जाब विचारतोस? बाबा असं काय करताय? जाऊ दे, गप्प बसणं तुझा स्वभाव आहे आणि मला जे वाटतं ते बोलणं हा माझा स्वभाव आहे. म्हणून एकाच घटनेकडे पाहणारा तू मकरंद देशमुख आहेस आणि मी डीव्ही देशमुख आहे. हाताला लागल्यानंतर माणसं लंगडू शकतात. फनी, नाटकात का नाही रे काम करत तू? हॅलो, नाटक मी नाही, तू करतेस. आणि लंगडत जरी असलो ना तरी खूप काही करू शकतो मी. बघायचंय का? काय करणार आहेस? गोट्या टाकू. ओरडाल काय? तुझं पार्सल घेऊन आले. होय. हे राज, काय झालं रे? काय नाही, रक्त पण येते. साक्षी, काय झालं? काळजी करू नकोस, विशेष काहीही झालेलं नाहीये. हिरो वनाला चालले होते, ठोकला सगळ्यांनी मिळून. ह्याचं नशीब चांगलं की मी तिकडे वेळेवर पोहोचले. कशाला मारामारी करायची रे? एवढ्यावर भागलं म्हणून बरं आहे. ही पोहोचली नसती तर मी म्हातारी एकटी काय करणार होते? बघते मी औषध असलं तर घरामध्ये. काय काय दिवस आलेत ना, कोणी कोणाच्या मदतीला म्हणून जाऊ नये. खरंच दिवस खूप वाईट आलेत आजकाल ना. खरं कोणी कोणाच्या मदतीला जाऊच नाही. आजच्या दिवसापुरता एवढा धडा पुरेसा आहे ना? खूप लागले करे. बघ काय औषध आहेत त्यातली आणलेत ना. आणि बघ असं एकट्याने झगडा करू नये कोणाशी, कोणतरी बरोबर पाहिजे ना. आपल्या मुलीला मदतीला धावले सगळे. काकू, काय खूप भूक लागली का मला? हे मी करतो ना, तू काय खायला? हाताला लागले तू काय? साक्षी, हे घे काकू, जरा मदत करते ना आणि मी बघते काय खायला सापडते का. तुम्ही पण मुलं ना अशी त्रास देता, शपथ. दुखतंय.
जर मध्ये पडले नसते तर जीव घेतला असता तू त्यांचा? साक्षी, आज तुझ्यामुळे तो वाचलाय, पण यापुढे कधी कुणीही तुझ्याकडे वाकण्या नजरेनं बघायचा प्रयत्न जरी केला ना, तर तो नक्कीच माझ्याकडनं वाचणार. कशासाठी बोलवलं असेल आज आपल्याला? मला तर बाई त्यांनी बोलवल्यावर धडकीच भरली, मी कशाचा विचारच केला नाही. काय हो मोरे सर, कशासाठी बोलवलं असेल आपल्याला? संयम ठेवा, रणवीर राजेंच्या दरबारात संयम महत्वाचा. प्रियदर्शिनी मॅडम. नमस्कार. अरे तुम्ही सगळे उभे का, बसा ना प्लीज. आणि आज सगळे जण चक्क एकत्र कसे, काही विशेष? नाही विशेष असं काही नाही, सहजच. आणि डीव्ही सर कसे आहेत? छान आहे. चांगले आहेत ना सर? नमस्कार. बसा. सध्या शाळेत जे काही चाललंय त्यातली सत्याची बाजू आपल्या समोर यावी म्हणून आपण सगळे एकत्र झालो आहोत. सध्या राजेश शिर्के परिवार आणि डी व्ही देशमुख यांच्यामध्ये काय चाललंय, कुठला वाद चाललाय याची सगळ्यांना कल्पना आहेच. आम्ही शाळेची इमारत पाडणार, तिकडे मॉल बांधणार असे बिनबुडाचे आरोप सतत ते आमच्यावर करतायत. आणि हे आरोप त्यांच्या नातीच्या म्हणजे देवयानी देशमुखच्या सांगण्यावरून ते करतायत. तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो, त्या इमारतीला आमचे आजोबा स्वर्गीय हंबीरराव राजे शिर्के यांचं नाव देण्यात आलेलं आहे. ती इमारत पाडण्याचा नीचपणा आम्ही कदापि करणार नाही. आणखी एक गोष्ट, डी व्ही देशमुखांबद्दल राजे शिर्के परिवाराला नितांत आदर आहे आणि म्हणूनच त्यांना राजे शिर्के पुरस्कार प्रदान करण्यात आला होता, पण तो त्यांनी का नाकारला तेही आम्हाला कळत आहे. हा, आणि एवढं सगळं घडल्यावरही शाळेला ज्युनियर कॉलेजची मान्यता मिळाली म्हणून राजे साहेबांनी 5 कोटी रुपयाची मदत देऊ केली होती, पण ही सुद्धा डीव्हीनी नाकारली. मला एक कळत नाहीये, स्वतःला मिळालेला पुरस्कार डीव्हीनी नाकारला ते ठीक आहे, पण शाळेला मिळालेला पुरस्कार नाकारण्याचा त्यांना काय अधिकार आहे म्हणतो मी? मुलांच्या भवितव्याचा विचार नको का करायला? काय कहेंगे सर? तुमच्या इतकीच आम्हालाही मुलांच्या भवितव्याची चिंता आहे आणि ही संस्था उभी करण्यामागे